नमस्कार मित्र हो, कसे आहात सर्वजण। मी देवेंद्र मोरे आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत करतो। तर आज मित्रांनो, मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। पण त्याआधी जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा माझा चॅनल। तर मित्रांनो चला आपण जाऊया। तर आज मी आमच्या शहरातील म्हणजेच मालेगावातील एका ऐतिहासिक किल्ल्यावर आलोय, ज्या किल्ल्याचं नाव आहे भुईकोट किल्ला। तर मित्रांनो, या किल्ल्यावर जाऊन आपल्याला खूप मजा येणार आहे। तर आपण जाऊया या किल्ल्यावर, बघूया आतमध्ये काय काय आहे आणि खूप एन्जॉय करूया। तर मित्र हो, आज माझ्यासोबत माझा मित्र आहे कमलेश, बोलूया त्याच्याशी। हाय, मी कमलेश। आमचं बऱ्याच दिवसापासून डिस्कशन चालू होतं भुईकोट किल्ला बघायचा, तर आज त्या गोष्टीला मुहूर्त लागलाय। तर चला, वेळ न दवडता भुईकोट किल्ला बघूया। चला मित्रांनो, लेट्स गो। मित्रांनो, तर आपण फायनली आता पोहोचलोय भुईकोट किल्ल्यावर। किल्ल्याच्या पायऱ्या काही जास्त उंच नव्हत्या, त्यामुळे आपण लवकरच पोहोचलोय। त्यामुळे चला जाऊन आता बघूया आपण या किल्ला। समोर जे छोटं मंदिर आहे तर तिथे कांसवली बाबांची समाधी आहे असं त्या समोर बसलेल्या बाबांनी आम्हाला सांगितलंय। तर ह्या किल्ल्याचं बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये झालेलं आहे आणि 18व्या शतकातील म्हणजे फार जुना किल्ला असल्यामुळे या किल्ल्याची बरीचशी झीज अशी झालेली दिसते आपल्याला। आणि खूप मोठा आहे मित्रांनो हा किल्ला, बघा चौकोनी आहे हा। तर किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला जी दगडी इमारत दिसते आहे तर ती शाळेची इमारत आहे, इथे शाळा भरते मित्रांनो। फायनली आपण पूर्णपणे किल्ल्याच्या वर आलेलो आहोत आणि इथून मालेगाव शहर खूप छान दिसतं। तर बघूयात आपण मालेगाव शहर। समोर आपल्याला जे पाणी दिसतंय तर ती गावातील मुख्य नदी मोसम नदी आहे। समोर आपल्याला जो पूल दिसत आहे तर तो गावातील मुख्य नदी मोसम नदीवरील पूल आहे। समोर आपल्याला एक मंदिर आणि त्याच्या शेजारी एक मस्जिद दिसतंय आणि समोर आपल्याला जी भव्य अशी एक इमारत दिसते तर ती मालेगाव महानगरपालिकेची इमारत आहे मित्रांनो। आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो। आणि अजून एक महत्वाची गोष्ट, हा रमजान ईदचा महिना चालू आहे आणि मालेगावातील रमजान ईद म्हणजे क्या बात आहे। तर आपण माझ्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहात की मालेगावातील रमजान ईद कशा पद्धतीने साजरी केली जाते, मालेगावातील एक उत्साह बघूया आपण। तर नक्की बघा माझा पुढील व्हिडिओ, तोपर्यंत